श्रोते हो नमस्कार। बबन बोर्डे या यूट्यूब चैनल वर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। प्रसारित करत आहोत स्वर्गीय राजाराम किसनराव मोरे पहिलवान, गाव सायगव्हाण, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर, औरंगाबाद यांच्या जीवनावर आधारित पोवाडा। सादर करते आहेत श्री भिकाभाऊ बोरगावकर आणि सहकारी। चला तर मग आनंद घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट केल्यानंतर बेल आयकॉनला नक्की दाबा। धन्यवाद। ऐका त्या औरंगाबाद सांगतो जिल्ह्याला, ऐका त्या कन्नड तालुक्याला, किसर कोळी तो साय घवन माला, बाई पारभाता श्रिया होती त्याला, दोन मुले त्याच्या वंशाला, वडील राजाराम सांगतो तुम्हाला, लहान गोविंदा भाऊ होता त्याच्या पाठीला, ओ कमी नाही केले शेतीबाडीला, वडील राजाराम सांगतो तुम्हाला, लागला तालमीचा शोक मर्दाला, लागला कुस्तीचा शोक त्याला, दूर दूर जातो कुस्त्या करण्याला, रामा होता, अरे वडील त्याचा आजारी, अरे काय सांगू राजाराम तुला, शिवाचा नाही भरोसा मला, अरे त्याच्या करून घ्यावे लग्नाला, पाचुरे रोडाला वजर टाकळी भागा म्हणतात त्याला रामा, ठगोबाई आस्तोरी त्याला मोठ्या थाटाने केले लग्नाला, त्याचे मित्र चाळीस गावाला, राजारामची कमाल सांगतो तुम्हाला, लागला तो मिल मध्ये कामाला, लागला तो मिल मध्ये कामाला, मिल मध्ये कामाला लागल्यानंतर काय झाले, बारा वर्षानी वर्ष लोटला तरी तो कुस्तीचा नाद होता त्याला, त्याच्या मित्र सांगतो तुम्हाला, भाऊराव गोंधळी चाळीस गावाला, रतन पैलवान त्याच्या जोडीला, पैलवान त्याच्या जोडीला, उत्तम पैलवान वाकली गावाला, मित्र लोकांची मदत होती त्याला, एका एक आजच्या माझाला,
रे बाबा चाळीस गावाला और उरस भरतो बाबा तो प्रत्येक वर्षा आणि उरुस तो होता पुढे तीन महिन्याला राजा राम पहलवान तो मशहूर झाला राजा राम पहलवान मशहूर झाला आला तो सरकारच्या लाईक करा शेअर करा मग त्या सरकारो खाली विचार केला असा माणूस खाय आपला पण भाकरा खाला आणि मग का फाडायचा सरकार लोकाला डोंगर राखण्याची मजुरी देतात त्याला 2000 रुपये बघा पगार मानदाला राजा राम ठेवला डोंगर राखाला राजा राम ठेवला डोंगर राखाला गोर गरीब जाता मोळ्या तोडाला त्रास नाही करत गोर गरीबाला वेळ आला आणि त्यांचे हांडवल खेडा पाड्यावर दूर दूर देशावर गेले मग तो भाऊराव दादा जातीचा गोंधळ होता पण तो राजा रामचा उस्ताद होता दूर दूर त्याने चिठ्ठ्या पाठवल्या आणि चिठ्ठी जळगावला गेल्यानंतर काय झालं जळगावचा मशहूर पहलवान कोण पत्रो पहलवान जळगाव वाला जळगाव जिल्ह्याला माहिती पडलं फत्रो दादाला तिथे तो आला कुस्ती खेळाला कुस्त्या बघा होत्या 12 वाजाला कुस्त्या होत्या 12 वाजाला मग काय फान भाऊराव दादाला रे हो रामा मग काय फान भाऊराव दादाला रे हो रामा पहिले फत्रू दादाला हो रामा त्याने पहिले फत्रू दादाला रे हो रामा अरे अरे परमेश्वरा येऊन खोपला आणि हा फत्रू पहलवान इथे 40 गावला आला सध्या आता जळगाव जिल्ह्यामध्ये नावाजून गेला पहिल्या नंबरचं बक्षीस घेऊन जाईन जळगाव जिल्ह्याला दुसरं कोणी टिकणार नाही त्याला मर्द तो लागला चिठ्ठी लिहिणाला मर्द लागला चिठ्ठी लिहिणाला मजकूर कसा लिहिला राजाराम आज तुला लवकर यावा लागेल कारण हा जळगावचा फत्रू आलेला आहे जरी जेवणाला बसला असेल तर हात धुण्यासाठी तुम्ही 40 गावला लवकर आलेच पाहिजे चिठ्ठी पाठवली राजारामाला चिठ्ठी मंगेली राजा पोळ्याला चिठ्ठीचा मजकूर वाचू लागला सायकल गाडी लागे बसण्याला सायकल गाडी लागे बसण्याला वाऱ्याप्रमाणे मर्द चालला वाऱ्याप्रमाणे मर्द चालला कुस्तीचा मोठा दंगल जमला आपण
लाइक करा, शेयर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। आर्य तो कुस्तीचा दंगलची तूर्ण दिला, आर्य दूरदूरचे पैलवान आले कुस्ती खेळण्याला, अगोदर बऱ्याच कुस्त्या झाल्या त्या कड्याला। भत्रु पैलवान लागला मिरवाला, जोर लागत न होती त्या भाऊराव दादाने विचार केला, अरे अरे परमेश्वरा, हा दुश्मन इनाम घेऊन जाईल का काय? हा कड्यामध्ये मिरत आहे, माझा राजाराम अजून येत नाही। परमेश्वराची लीला, तेवढ्यामध्ये राजाराम तिथे कड्या जवळ घेत जातात। भाऊराव दादाला फार आनंद झाला, भाऊराव दादाला आनंद झाला। राजाराम कड्यामध्ये पुढेला, जाताना सलामी फत्रू दादाला, फत्र्या मनात गर्व तो झाला, फत्र्याला मनात गर्व माला हो शक्ति फत्रू दादारा, राजा राम उचलून त्याने टाकेला। ते भाऊराव दादाला कळाले, ते कस कळालं? हा फत्रू पैलवान ह्या राजारामची पाठ लावल्याशिवाय राहणार नाही। आणि बजरंग बली अशा वेळेला वेळ दिलं तर बरं होईल। बजरंग बलीचं नाव मुकाळा, भाऊराव दादाची कमाल, ब्याताची छडी त्याच्या हाताला, दादा कड्यामध्ये पुढेला, दोन फटके राजा रामा, आपण ऐकत आहात बबन बोर्डे यूट्यूब चॅनल। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मशूर पैलवान म्हणावे त्याला, एवढा तो फत्रू दादा त्याने खाली घेतला। त्या कड्यातील सर्व लोक लागले टाळ्या वाजायला, फत्रू दादा खाली घेतला। पहिली सुवारी भिरवे त्याला, दुसरा कमर पट्टा त्याने दिला, एवढा तो फत्रे जमीन दोस्त केला। फत्रू दादा म्हणतो की राजाराम, बस मला गर्व झाला होता, मला असं वाटलं होत ह्या चाळीसगाव मध्ये मला जोड लागणार नाही म्हणून। की मित्रा,
खरोखर मला तू शेराला सवाशेर मिळून गेला, आता माझा खरोखर गर्व हरण झालेला आहे। आता तू मला जर सोडून देशील तर माझी इज्जत राहील, नाही जर सोडलं तर मला अपमान येईल। मग तो राजाराम काय म्हणत असतो, काय म्हणत असतो, मी आता खाली घेतले, मी आता खाली घेतले तुला, अगोदर पाठ लावील धरणी, पाठ लावल्याशिवाय सोडणार नाही तुला। घाबरून गेला राजा राम, वाचू देणार नाही मला राम, विचार केला, खालून बोलतो त्याला सर्व बक्षीस घ्यावे तुला, दादा तू सोडून दे मला, अपमान देऊ नको अशा वेळेला, आणि पाठीचा बंधू म्हणतो तुला असा मी सोडणार नाही दादा तुला। भद्रू दादा घाबरून गेला, तो आपधाकी चित्ता झाला, आपण ऐकत आहात बबन बोर्डे चॅनल। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सारे झाले पुस्तिका या, अरे तो टाळ्याचा गजर तिथे झालेला, अरे धन्य धन्य त्या राजा रामाला, खरोखर पैलवान म्हणावे त्याला, अरे आनंद झाला मित्र लोकाला, मिरणूक केली चाळीस गावाला, फुलाच्या माळा टाकल्या गळ्याला, राजाराम पैलवान मश्वर झाला। फारच खात्याची नोकरी होती त्याला, या काय की अचंबा झाला, आईजी तो कालीचा घाट म्हणावे त्याला, आणि आता कालीमठ घाट म्हणतात त्याला, आणि कोणी कन्नड घाट म्हणतात त्याला, कन्नडची मवाली सांगतो तुम्हाला, त्यांचा मेन बॉस सांगतो तुम्हाला, अरे लाऱ्या मांग निदाम पुरवारा, हिरा मन नाही कट्टे वाढेरा, गोपीनाथ वडर नांदे गावाला, बरेच मित्र होते संगतीला, मोटर लुटली कन्नड बारी रामा, आपण ऐकत आहात बबन बोर्डे चॅनल। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुकार झाली सरकार लोकाला, अरे पुकार झाली त्या सरकार लोकाला, कोणी एवढा माल
लुटला असेल त्या कन्नडबारीला आणि ते सरकार लोक सुन लागले चौकशी करण्याला काही लोक विरुद्ध होते राजा रामाला त्यांनी सांगितले ते साई साहेबाला ह्या बारी मधी कोण लुटेल बंगाडीला राजा रामचा संशय येतो आम्हाला नौकर म्हणत्या मला असे वाईट धंदे तुम्ही विचारू नका मला मग काय पान फवसदार आला आपण ऐकत आहात बबन बोर्डे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका साडे सात वर्षाची जेल त्याला एक टायमाचं जेवण मार झाला राजारामने विचार केला की परमेश्वरा मी काहीच गुन्हा केला नसल्यामुळे हा माझ्यावर आरोप आला जरी मला एक टायमाचं जेवण असेल तरी माझा हा व्यायाम मी सोडणार नाही व्यायाम बघा करू लागला तुरुंगाला दोन महिने झाले गोष्टीला कुस्ती करण्याला त्या औरंगाबादा रामा दुर्गुचे पैलवान औरंगाबादा एक पंजाबी पैलवान बोला
दिवस अगोदर आला हंडवेल खेड्या पाड्यावर पाठवलं दूर दूर जिल्ह्यावर हंडवेल गेले 15 दिवस अगोदर आल्यानंतर त्याला भरपूर खास चालू होती जोडबागा नव्हती पंजाबी पंजाबीला जेल साहेबाचा पारा तुरुंगाला राजा राम समजून सांगे साहेबाला हात जोडून विनंती तुला साहेब माझे हात जोडून तुम्हाला नम्र विनंती अशी की माझे जे स्वस्त आहेत बरं 40 गावचे त्यांना अशा वेळेला जर बोलू ना साहेब फार तुमचा उपकार होणार साहेब म्हणतो की राजा राम तू वेळा झाला की काय तो पंजाबी 15 दिवसापासून तिथे आहे आणि तो एवढा पैलवान असल्यामुळे तुला वाचू देणार नाही मग काय पाहणार राजा आला 2 महिन्यापासून आहे तुरुंगाला साहेब माझी जर परिस्थिती तुम्हाला घ्यायची असेल घेऊ शकतात कारण लवकर फोन करून माझ्या दोस्त लोकांना तुम्ही बोलून घेतलं पाहिजे विनंती करो लागला साहेबाला अच्छा माझ्या साहेबाला आपण ऐकत आहात बबन बोर्डे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका
जाऊ दा हिमतीचा भार बोले मना रामा बोले साहेबा लागी रामा भाऊराव दादा बोले बाहेर राजाराम काढला तिकडे मोठा कुस्तीचा दंगल जमला बऱ्याच कुस्त्या झाल्या कड्याला शेवटी तो पंजाबी राहिला दूर दूरचे पैलवान आले तिथे कुस्ती खेळण्याला पैलवान लोक बोलता एक नाही लागणार पंजाबी आपण ऐकत आहात बबन बोर्डे शो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा अजिबात विसरू नका पंजाबीशी लढेल अशा वेळेला खरं पटत नव्हतं कोणाला आणि त्यांचा पोलीस स्वाद झाला तिथे कुस्त्या पाहण्याला मोठे मोठे साहेब कुस्ती काढ्याला हिम्मत राजाराम आला राजाराम कड्या मध्ये पुदाला
आपण ऐकत आहात बबन बोर्डेचे चॅनल। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। अरे एवढा पंजाबी त्याने खाली घेतला आणि बाकी लोक लागले टाळ्या वाजायला। धन्य धन्य या आशा मर्दाला, हा माणूस 2 महिन्यापासून आहे तुंगाला। कसा त्याने एवढा पंजाबी खाली घेतला, कसा पंजाबी खाली घेताला। अच्छा मा झाला सरकार लोकाला। अरे त्या राजारामचा खेळ सांगतो तुम्हाला, त्या पंजाबीचा गर्व हरण करायचा होता त्याला। पहिली सुवारी मारे त्याला, दुसरा कंबर फटका दिला, तो पंजाबी पहलवान त्याने दाबून धरला। पंजाबी पहलवान दाबून धरला, एवढा पहलवान जमीन दोस केला। आजच्या मा साऱ्या लोकांना धारा। राजाराम सोडून द्यावे मला, जेवढं बक्षीस आहे आपल्याला संपूर्ण बक्षीस घ्यावे तुला। राजारामाने प्रश्न केला, अगोदर पाठ लावील धरणीला, अगोदर पाठ लावील धरणीला, अगोदर आकाश टाकील तुला, नंतर सोडील पंजाबी तुला।
आपण ऐकत आहात बबन बोर्डे टॉक चॅनल। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। अरे फार हिम्मत होती त्या राजा कोळ्याला। राजा कोळी म्हणतो की पंजाबी पंजाबी घाबरू नको, मी माझ्या हातून तुला उठून उभा करत असतो। अरे काय वेड्या, घाबरू नको सुधरून खेळ, कारण मी 2 महिन्यापासून तुरुंगामध्ये आहे। वेड्या, ज्या वेळेस मी तुला सलामी देण्यासाठी आलो होतो त्यावेळेस मला तू पाहून हसत होता। तेवढ्याच करता मी तुला सांगितलं होत की मला कोळ्याचं बक्ष म्हणतात म्हणून। तेवढ्या माझी हिम्मत खसकली त्याला, सुधरून खेळ बेटा होता, त्या डावाचं नाव होत उखड। पहिली उखड मारली त्याला, पहिली उखड मारली त्याला, एवढा पैलवान जमीन तो आणि तो पैलवान दाबून धरल्यानंतर एक हवालदार बाजूला बसलेला होता। तो तिथे सांगून गेला की राधाराम हातपाय सांभाळून खेळ। राजारामला फार मोठा राग आला आणि लाथ त्या साहेबाला मारली। हवालदार, मध्ये पुलीस बोलायचा प्रयत्न करू नका, कारण माझी कुस्ती चालू आहे। हवालदारा लागला टोपी धामला, इकडे पंजाबी घाबरून आपण ऐकत आहात बबन बोर्डे टॉक चॅनल। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। माझ्या मित्र लोकांनी नोकरी लावून दिली मला, मी होतो फारच खात्याला। हो, माझ्यावर अब्जेक्शन आला, चोरीचा अब्दा माझ्यावर आला, तुम्ही होम्यावर पकडले मला, अहो माझा नाल विला तिथे झाला। आजच्या मा सरकार लोकांना झाला, पैलवान फार मशोर जन्मे आपण ऐकत आहात
बबन बोर्डे यूट्यूब चैनल। लाइक करा, शेयर करा आणि सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका। आजच्या माझाला सरकार लोकाला साडे सात वर्षाची जेल होती तुला, ती जेल आम्ही माफ करत आहोत तुला। दिली जालाची माझ्या मला दाला ना एक मीराबाई आपण ऐकत आहात बबन बोर्डे यूट्यूब चॅनल। लाइक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। अन्याय पटत नव्हता त्याला, म्हणून गरिबांची साथ होती त्याला। मंडळी एकाएकी आजच्या माझाला पंचायतची निवड आली गावाला रे रे पंचायतची निवड आली गावाला हो रामा सर्वे लोक भ्यातात त्याला जरा राजा रामचा सल्ला घेण्याला गरीब लोकांची साथ होती त्याला सरपंच आपला नसून तो दाचीचा भिल सरपंच केला। हा एवढा जो कारभार केला असेल त्या राजाराम शिवाय हा कारभार झालेला नाही। मग आपण आता राजाराम कडे पाहिलं पाहिजे। राजाराम आला त्यांच्या डोळ्याला एकदा पाहू राजा कोळ्याला सांगतो तुम्हाला वडील शुक्लाल सांगतो तुम्हाला लहान सुभाषच्या जोडीला त्या शुक्लाल भाऊच्या करणं होतं लग्नाला असा तो पाचुरे तालुक्याला मुलगी पाण्यासाठी खडक देऊ
मोटर गाडीचा प्रवास नव्हता आणि त्या साईभावा गावाला मोटर जात नव्हती, कारण बैलगाडीचा प्रवास असल्यामुळे त्या राजारामने त्या भैयांना सांगितलं, तुमची मुलगी आम्हाला पास आहे, तुम्ही शनिवारी बाजार असतो चाळीसगावचा त्या दिवशी तुम्ही या, माझी बैलगाडी येईल, आपण बैलगाडीवर साईभावाने येते जाऊ। मग काय भाना राजारामा पोलीस स्टेशन होतं सांगतो तुम्हाला, आणि त्या पोलीस स्टेशन होतं बनुटी गावाला, मंडळी ते सोयगाव चालो गेला, समजून सांगे राजा कोळ्याला, दादा लोक तुला मारल्याशिवाय सोडणार नाही, आपल्या घर सोडून कुठे जाऊ नको, आता मी बनुटीला जात असतो, पेसाईत बंदोबस्तीला आणतो आणि आपल्या जीवाचं आपण रक्षण केल्याशिवाय आपल्याला गत्यांतर नाही, म्हणून तू घर सोडून कुठे जाऊ नको। बैलगाडी घेऊन संगतीला गोंडा भाऊ गेला गाव बनोटीला, परमेश्वराची लीला, दुसऱ्या दिवशी शनिवार होता, गोंडा भाऊला कल्पना नव्हती आणि त्या राजारामची कमाल काय सांगतो, राजाराम गेला भील हाटेला बाटली दारू तोटेला, अहो दीड बाटली दारू तोटेला, आईला प्रश्न केला की मी पाहुण्यांना वायदा दिला आहे, ते पाहुणे माझा मुलगा पाहण्यासाठी येत आहेत, मला मुलगी पसंत झाली म्हणून, आई मोळा घालते राजा रामाला, जाऊ नको बेटा चाळीस गावा, माहिती पळून गेलं, जे काय लोक त्यांना दुश्मन होते, गावातील 31 लोक त्यांनी होमा काढला की वरच्या राणाला वाघ निघाला म्हणून, लाट्या काट्या पुराली हाताला, चालून गेले वरच्या नाल्या, राजाराम गेला खडक्या नाल्या, दर्या लोकांनी घेरले खेळ कसा झाला, हाय राजा रामचा प्राण घेतेला, तत्व चित्त करून घेला, चल भिका भाऊ गोंडगाव वाला, अहो त्याने रचले ह्या पवाया मित्रांनो, आत्ताच आपण स्वर्गीय राजाराम किसनराव मोरे पहिलवान गाव सायगव्हाण तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर औरंगाबाद यांच्या जीवनावर आधारित पोवाडा ऐकला। सादर करते शाहीर भिकाभाऊ बोरगावकर आणि सहकारी। पोवाडा कसा वाटला अवश्य तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा। धन्यवाद।